चंद्रपूर पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेनं गोवंशीय जनावरांची तस्करी करणाऱ्या आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश केलाय. या प्रकरणी तेलंगणा राज्यातील 4 जणांना अटक करण्यात आली तर कंटेनरमध्ये कोंबलेल्या 98 जनावरांची गोशाळेत रवानगी करण्यात आली. गडचिरोली जिल्ह्यातून आलेली ही तिन्ही वाहनं चंद्रपूर शहराच्या सीमेवरील गावाजवळ ताब्यात घेण्यात आली. कंटेनरमधील 4 ते 5 जनावरांचा मृत्यू झाला होता. कोल्हापुरात वैभव वाडी रोडवर अवैध मद्याची वाहतूक सुरू असल्याचं समोर आलं. राज्य उत्पादक शुल्क विभागाच्या कोल्हापूर विभागीय भरारीत पथकानं कारवाई केली. अवैध मद्य वाहतूक करणाऱ्या 2 आरोपींना अटक झाली. 692,280 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. फ्रान्सिस पीटर गोन्साल्विस आणि गंगाराम लाड अशा आरोपींची नावं आहेत. दोघे सावंतवाडी आणि कुडाळ इथले रहिवासी आहेत. यवतमाळ जिल्ह्यातील काळी दौलत खान गावातील तणावाचं वातावरण कायम आहे. एका तरुणाच्या हत्येनंतर या गावात 2 गटात वाद झाला होता. गावात जाळपोळ आणि तणाव निर्माण झाला होता. त्यानंतर या गावात दंगल नियंत्रण पथक तैनात करण्यात आलं. या खुनातील 6 आरोपींपैकी 3 पोलिसांनी अटक केली. जवानाच्या सतर्कतेमुळे धावती लोकल पकडण्याच्या प्रयत्नात असलेल्या महिला प्रवाशाचा जीव वाचला. डोंबिवली रेल्वे स्थानकातली ही घटना आहे. सकाळी 9:15 सुमारास ही महिला डोंबिवलीहून मुंबईला जाणारी लोकल पकडत होती. इतक्यात लोकल सुरू झाल्याने तिचा तोल जाऊन ती प्लॅटफॉर्म आणि लोकलच्या गॅपमध्ये पडली. तिथे तैनात जवान विवेक पाटील आणि किरण राऊत यांनी धाव घेत महिलेला सुखरूप बाहेर काढलं. गेल्या महिन्याभरापासून बेपत्ता असलेल्या नावेत 2 बोटीवरील साहित्य मिळाल्याचा दावा रत्नागिरीतील मच्छीमारांनी केला आहे. जयगड समुद्रातील बॅक वॉटर जवळ हे साहित्य मिळालंय. यात रस्सी, बोया जाळं आणि अँकर या वस्तूंचा समावेश आहे. मच्छीमारांनी सर्व साहित्य पोलिसांकडे सुपूर्द केलंय. या बोटीवरील 6 खलाशी अजून बेपत्ता आहेत. राष्ट्रपती रामनाथ कोविंद 6 डिसेंबरला छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करण्याकरता किल्ले रायगडावर येत आहेत. त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी करण्यात आली आहे. गडावर कला दिग्दर्शक नितीन गडकरी यांनी शामियाना साकारलाय. राष्ट्रपती थेट हेलिकॉप्टरनं गडावर उतरणार आहेत. त्यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. राज्यभरातून अतिरिक्त कुमक मागवून घेण्यात आली. यवतमाळचा शिकाऊ डॉक्टर अशोक पाल यांच्या हत्येनंतर त्याच्या कुटुंबियांसाठी मदतीचा ओघ सुरू झालाय. यवतमाळच्या इंडियन मेडिकल असोसिएशननं 5,40,000 मदत केली आहे. तर डॉक्टर प्रशांत कसारे आणि डॉक्टर अनुप कोठारी यांनी डॉक्टर पालच्या भावंडांच्या शैक्षणिक खर्चाची जबाबदारी स्वीकारली. यवतमाळ वैद्यकीय महाविद्यालयाचे आजी माजी विद्यार्थी देखील मदतीसाठी पुढे सरसावले. तेलंगणा राज्यातील मोईनाबाद इथे झालेल्या राष्ट्रस्तरीय श्वान पथक प्रशिक्षण स्पर्धेत धुळ्यातील जिनी या श्वानानं बाजी मारली. या स्पर्धेत 7 राज्यांमधून 100 अधिक श्वान आले होते. जिल्हा पोलीस दलाच्या जिनी या श्वानासह तिला प्रशिक्षण देणाऱ्या 2 पोलिसांना देशातून प्रथम पारितोषिक मिळाले. वेगवेगळ्या प्रकारची स्फोटकं शोधण्यातही जिनीनं सुवर्णपदक पटकावले. पोलीस अधीक्षकांनी जिनीसह दोन्ही पोलिसांचा बक्षीस देऊन गौरव केला. आई भवानीचा गजर म्हणजे 24 तास.